मंडळी नमस्कार. आसावरी बोधनकर जोशी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण खास महिलांसाठी काळी 5 ही स्केल निवडली आहे आणि त्यामध्ये आपण हार्मोनियमचा सराव किंवा हार्मोनियममधले काही विशिष्ट अलंकार पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज आपण तीव्र मध्यमाचा वापर करून अलंकार कसे वाजवायचे ते पाहणार आहोत. गेल्या काही लेसनमध्ये रे ग ध नी या चारही स्वरांचा उपयोग करून आपण अलंकार पाहिले आहेत. आता फक्त राहिला तो तीव्र मध्यम आणि स्केल काळी 5 यामध्ये पण मी यापूर्वीचे लेसनमध्ये आपल्याला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं आजची स्केल आहे काळी 5 यामध्ये तीव्र मध्यम घेऊन आपल्याला आजचा हा हार्मोनियमचा लेसन पाहायचा आहे. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी यापूर्वीचे लेसन आपण पाहिले नसतील तर ते पाहण्यासाठी मी काही प्लेलिस्ट बनवलेले आहेत, ज्या की त्याच्यामध्ये सर्व हार्मोनियमचे लेसन समाविष्ट आहेत. ती प्लेलिस्ट जरी आपण लावली तरी आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व लेसन पाहायला मिळतील. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या लेसनसाठी, वेगवेगळ्या गाण्यांसाठी, वेगवेगळ्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिल्या काही लेसनमध्ये काळी 4 म्हणजे हा, काळी 1 म्हणजे हा, काळी 2 म्हणजे हा या स्वरांपासून, म्हणजे ह्या स्वरांना सा म्हणून आपण अलंकार पाहिले होते. आता तुम्ही जर पहिल्या लेसनमधले अलंकार लिहून घेतले असतील तर ते सगळे अलंकार आपल्याला कोणत्याही स्केलमध्ये वाजवता येतात. फक्त आपल्याला त्या त्या स्केलमधल्या स्वरांतरं माहिती असली पाहिजेत. म्हणजे काळी 5चा जर हा 6 असेल तर रे कुठला आहे, हा रे आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्या आपल्याला जर सगळं माहिती असेल तर आपण कुठलाही अलंकार कोणत्याही स्केलमध्ये अगदी सहज पद्धतीनं वाजवू शकतात. तर आजचा हा काळी 5चा माझा हा पहिला लेसन आहे आणि त्यातनं मी डायरेक्ट तीव्र मध्यम घेऊन अलंकार सांगणार आहे. तर सर्वप्रथम अलंकाराला सुरुवात करण्यापूर्वी काळी 5मध्ये सारेगमपधनिसा मी आपल्याला सांगेन, शुद्ध स्वर कोमलही सांगेन आणि त्याच्यानंतर तीव्र स्वरातला आपण अलंकार वाजवूया. तर काळी 5चा 6 हा आहे. काळी 5 ह्याला का म्हणतात तर आता हा जो मी वाजवायला घेतला आहे तो सिंथेसायझर कीबोर्ड आहे, पण पेटीमध्ये पहिला जो सूर असतो तो काळी 1 असतो आणि दुसरा जो काळी 2 असतो, म्हणजे काळ्या पट्ट्यातला पहिला, काळ्यातला दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा, अशा पद्धतीनं हा काळ्या पट्ट्यांमधला पाचवा सूर आहे, म्हणून ह्याला काळी 5 असं नाव आहे. तर आता काळी 5चा हा 6 आहे. सा रे, आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्केलमध्ये जी स्वरांतर आहेत ती अगदी एकसारखी आहेत. आता काळी 5चा हा 6 आहे तर ह्याच्या बाजूचा एक स्वर सोडून जो पुढचा आहे म्हणजे तिसरा, हा रे आहे आणि हा दुसरा असतो तो कोमल रे असतो. तर आता सा रे, परत एक स्वर सोडून त्याच्या पुढचा जो असतो स्वर तो शुद्ध गंधार असतो. ग सा रे ग म, ग आणि म हे दोन स्वर नेहमी कुठल्याही स्केलमध्ये जर ग म ही स्वरसंगती आली तर ते लागून असतात, त्याच्यामध्ये कुठलाच गॅप नसतो. ग म सा रे ग म. आता प, आता म च्या नंतर प मध्ये परत एक स्वराचा गॅप आहे. सा रे ग म प, त्याच्यानंतर परत हा स्वर सोडून द्यायचा आहे कारण हा कोमल दैवत आहे आणि एक स्वर सोडून जो पुढचा स्वर असतो तो आहे शुद्ध दैवत. सा रे ग म प ध. आता हा नी, नी सा. आता ध आणि नी मध्ये पण एक स्वराचा गॅप आहे. ही जी काळी पट्टी आहे ती काळी 5 मधला कोमल नी आहे आणि त्याच्यानंतर शुद्ध नी आहे, नी सा. आता आपण एक पाहू शकता गम आणि निसा हे दोन स्वर एकदम लागून आहेत. आता हे कोणत्याही स्केलमध्ये हा नियम आपल्याला अगदी करेक्ट लागू पडतो. गम आणि निसा हे प्रत्येक स्केलमध्ये एकसारखे चिटकून स्वर असतात, फक्त ते त्याची जागा वेगळी असेल पण या दोन स्वरांमध्ये कुठलीही गॅप नसते. शुद्ध निषाद आणि षड्जामध्ये आणि गंधारामध्ये आणि मध्यमामध्ये. सा रे ग म प ध नी सा हा झाला आपला शुद्ध स्वरांचा काळी 5 मधला शुद्ध स्वरांचं सप्तक सारे ग म प ध नी सा. आता अवरोह पाहूयात. सा नी ध प म ग रे
परत एकदा आरोह अवरोह सांगते शुद्ध स्वरातले. सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. आपल्याला आता सगळे शुद्ध स्वर लक्षात आले असतील. आता आपण कोमल स्वर पाहूया. आता मी आपल्याला शुद्ध स्वराची माहिती देता देता कोमल तीव्र स्वर पण सांगितलेले आहेत, तरी आपण सेपरेट पद्धतीनं याची माहिती घेऊयात. साला लागून जो स्वर असतो तो कोमल रे असतो. सारे आणि रेला लागून हा शुद्ध रे, आणि या रेला लागून जो स्वर असतो चिटकून काळा तो असतो कोमल ग. सारे कोमल आणि हा ग कोमल सारे ग. आता रे ग हे दोन स्वर कोमल आहेत. आताच्या नंतर धनी हे दोन स्वर कोमल आहेत, कारण प अचल आहे सा अचल आहे, याच्यामुळे या दोन स्वरांना तीव्र कोमल नसतात. म तीव्र आहे त्यामुळे आपण म वेगळा पाहणार आहोत. सा रे ग. आता शुद्ध म. सा रे ग म हा शुद्ध म. सा रे ग म. आता रे ग कोमल म शुद्ध प, आणि प ला लागून जो स्वर आहे तो आहे कोमल ध प ध. आणि या शुद्ध दैवताला लागून जो स्वर आहे तो आहे कोमल नी. ध नी हे दोन स्वर कोमल आहेत. ध कोमल नी कोमल. आता आलं लक्षात, हा सा आहे शुद्ध रे सा, हा सा आहे हा कोमल रे, हा शुद्ध रे हा कोमल ग, हा शुद्ध ग हा मध्यम, हा तीव्र मध्यम प कोमल ध शुद्ध ध कोमल नी शुद्ध नी आणि सा तारसप्तकातला आला असेल लक्षात. आता सा, त्याच्यानंतर सा नंतर आपल्याला डायरेक्ट म समजा तीव्र असेल. सा म हा आहे तीव्र म शुद्ध म. सा म कसा वाटतो बघा, शुद्ध स्वर एकदम शुद्ध वाटतो. सा म ऐकायला सुद्धा त्याचा जो सूर आहे तो असा शुद्ध स्वरूपाचा वाटतो. सा म हा झाला तीव्र म. सा म हा कसा सिन्सिअर वाटतो तसा हा शुद्ध म. सा म. तर अशा पद्धतीने ह्या बाराही स्वरांची, याच्यामध्ये शुद्ध कोमल तीव्र या सर्व स्वरांची काळी पाच या स्वरामधली माहिती आपल्याला सांगितलेली आहे. परत एकदा आपण याचं एकदा रिव्हिजन करूया. हा सा, हा कोमल रे, हा शुद्ध रे, हा कोमल ग, हा शुद्ध ग, हा शुद्ध म, हा तीव्र म, हा प कोमल ध शुद्ध ध शुद्ध ध कोमल नी शुद्ध नी आणि सा. अशा पद्धतीनं हे स्वर आहेत. तर आता याची माहिती तुमच्याकडे जर व्यवस्थितपणे असेल, किंवा आत्ताचा हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ इथेच थांबवा तुमच्यासाठी, तुम्ही जर नवीन असाल तर, तुम्हाला काळी पाच अजून माहितीच नसेल तर. आणि मग ह्या सुरांच्या आधारे मागच्या लेसनमधले जे अलंकार मी दिलेत ते लिहून घ्या, आणि ते लिहिलेले अलंकार तुम्ही या स्केलमध्ये वाजवण्याची प्रॅक्टिस करा. आता आपण थेट तीव्र मध्यमाचा अलंकार पाहणार आहोत. सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. तीव्र म सोडला तर बाकी सगळे स्वर शुद्ध मी वाजवलेले आहेत, त्यामुळं फक्त एकच स्वर तीव्र करायचा आहे, बाकी सगळे आपल्याला शुद्ध स्वरातला अलंकारच वाजवायचा आहे. सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. आता तुम्ही मागे वाजवू शकता माझ्यासोबत. आता दुसरा अलंकार. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा सा, सा सा नी नी ध ध
आता तिसरा चौथा आता आपल्याला केवळ बेसिक अलंकारांची माहिती होण्यासाठी किंवा काळी पाच मध्ये कसे अलंकार वाजवले जातात यासाठी हा व्हिडिओ मी इकडे आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. आपल्याला आता ह्या स्वरांची माहिती झालेलीच आहे, त्यामुळं आज मी लिमिटेड अलंकार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या लेसनमधले सर्वच्या सर्व अलंकार आपण याच पद्धतीनं या काळी पाच या स्वरामध्ये व्यवस्थितपणे वाजवू शकता. तर तीव्र मध्यमातील काही अलंकार आणि ते सुद्धा काळी पाच या स्वरामध्ये वाजवायचे कसे याविषयीचं संपूर्ण मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला केलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.